डॉक्टर अलाट यांनी VAMC सुपर स्पेशालिस्ट या हॉस्पिटलची दुसरी शाखा खारघर येथे सुरू केली आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी परेश ठाकूर यांनी डॉक्टर अलाट यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. कळंबोलीनंतर VAMC सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलची दुसरी शाखा डॉक्टर अलाट यांनी खारघरमध्ये सुरू केली आहे. खारघर सेक्टर 12 येथील प्लॉट नंबर 2930 येथे उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ वैद्यकीय सेल संयोजक किरण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, संदीप रेड्डी, नवनीत मारू, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, विलास पालेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की पुन्हा एकदा कोरोना आपल्या इकडे डोकं पाहत आहे. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. त्यामुळे खारघरमध्ये सर्व सोयींनी युक्त असे VAMC सुपर स्पेशालिस्ट सुरू होत असल्याने याचा मला आनंद होत आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना मिळतील असा विश्वास परेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. आज चायनामध्ये आज पुन्हा एकदा तो कोरोना आलेला आहे आणि अशा वेळेला आपल्याला चांगल्या प्रकारे काळजी घेऊन वावरणं आवश्यक आहे. अशा वेळेला आपल्या आरोग्य यंत्रणा ह्या सक्षम असणं, मजबूत असणं हे आवश्यक असताना खारघरमध्ये या इथं VAMC हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता सांगता आज त्याचं उद्घाटन होत आहे. मी खरोखर सांगता हॉस्पिटल बघितलं तर अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आणि हाय ट्रेंड असे असा त्यांचा स्टाफ अशामुळे संत या इथे नक्कीच मला विश्वास आहे की ते अतिशय चांगल्या प्रकारचे सेवा सुविधा ज्या प्रकारे कळंबोलीत देतात त्याचप्रकारे या इथे सुद्धा देऊ शकतील. मला आपण हे सेंटर खारघरमध्ये चालू करत आहात, मी सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो की पुढील काळामध्ये आपण चांगल्या प्रकारे इथे सेवा आपण चालू कराल. भारतीय जनता पार्टी खारघर शहर आपल्या पाठीशी पूर्ण अगदी गंभीरपणाने उभं राहणार आहे, एवढं मी संत या इथे मी सांगेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.